नमस्कार. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही क्रांतिकारकांची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी कुबेरला सर्वे तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर सुरुवात करूया. आपले पहिले क्रांतिकारक आहे मंगल पांडे. मंगल पांडे यांचे पूर्ण नाव मंगल देवाकर पांडे हे आहे. इसवी सन 1857 मध्ये भारतीय सैन्यात ज्या बंदुका देण्यात आले त्याच्या कारतुसाचे आवरण हे गाय व डुक्कर यांच्या चरबीचे बनले होते, जे की भारतीय सैनिकांना दाताने तोडावे लागत. गाय ही हिंदूंना पवित्र तर डुक्कर हे मुस्लिमांना अपवित्र असल्याने भारतीय सैन्यातील दोन्ही धर्मांच्या भावना दुखावल्या. यामुळे मंगल पांडे यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आंदोलन केले, परंतु ते अपयशी ठरले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रंस ज्वाला भडकवणारे ते पहिले क्रांतिकारक होते. तर आता आपण दुसरे क्रांतिकारक पाहूया, ते म्हणजे सेनापती बापट. सेनापती बापट यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट हे आहे. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील भाववाद विरोधी आंदोलन तसेच गोवा मुक्ती आंदोलन या आंदोलनात पुढाकार घेतला. भारत स्वातंत्र्य संग्रामात सेनापती बापट यांना स्वातंत्र्य सैनिक मानले जाते. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केल्याने बापटांना जनतेने सेनापती ही पदवी बहाल केली. आपले तिसरे क्रांतिकारक आहे चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील प्रसिद्ध क्रांतिकारक होते. त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते. त्यांनी HSRA या संघटनेचे प्रमुख होते. त्यांनी भारत स्वातंत्र्य संग्रामात आपले मोलाचे योगदान दिले. तसेच काकोरी कांडात त्यांनी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारत भूमीच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद हे आपल्या भारत भूमीचे वीर पुत्र होते. चौथे क्रांतिकारक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर हे आहे. त्यांनी अखिल भारत व अखिल भारतीय हिंदू महासभा या संघटनेची स्थापना केली. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपले मोलाचे योगदान दिले. तसेच ते दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य योद्धे होते की त्यांना 2 वेळा जन्मठेपेची शिक्षा होऊन त्यांनी ती पूर्ण केली व पुन्हा आपले जीवन राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय केले. आता पाचवे क्रांतिकारक आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव. तर भगतसिंग यांचे पूर्ण नाव भगतसिंग किशनसिंग संधू हे आहे. तर राजगुरु यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरु हे आहे. तर सुखदेव यांचे पूर्ण नाव सुखदेव रामलाल थापर हे आहे. भगतसिंग यांना शहीद ए आजम ही पदवी देण्यात आली, कारण ते भारत स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारक होते. भारत स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना भारत स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी म्हणतात. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात यांनी 2 हिंसात्मक कारवाया केल्या. एक म्हणजे कायदे मंडळात बॉम्ब फोडले, तर दुसरं ज्युनियर पोलीस अधिकारी सॉन्डर्स यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यामुळे त्यांना 23 मार्च 1931 रोजी सोबतच फाशीची शिक्षा देण्यात आली. अशा थोर स्वातंत्र्य क्रांतिकारकांना अभिवादन करून मी माझी माहिती इथेच थांबवते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.